मला एक फोन आला, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकेच्या बद्दल एक काहीतरी मॅटर होती, त्याच्याबद्दल PIL कुणी सन्माननीय नागरिकांनी केलेलं होतं, त्याबद्दल न्यायालयानी काहीतरी याच्यामध्ये FIR दाखल करावा असं काही जजमेंट दिलंय असं IQ बातमी आहे. अजून मला काही ते वाचायला मिळालेलं नाही आहे. मी माझ्या वकिलांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कॉपी आमच्या हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत याबद्दल कुठलंही वक्तव्य करणं उचित ठरणार नाही. पाठीमागच्या काळामध्ये मी जरूर राज्य सहकारी बँकेचा संचालक म्हणून होतो, परंतु मी त्याच काळात राज्याचा उपमुख्यमंत्री होतो, मंत्री होतो, त्याच्यामुळे अनेकदा मी जरी त्या संचालक बोर्डात असलो तर कमिटीच्या तर कुठल्याही एकाही मिटिंगला मी हजर नव्हतो. संचालक बोर्डाच्या काही मिटिंगला मी हजर होतो, अर्थात काय निर्णय दिलेला आहे त्याच्याबद्दल माहिती नाही, अर्थात न्यायव्यवस्थेला तो संपूर्ण अधिकार आहे, आम्ही त्यांचा आदरच करतो आणि ज्या काही त्यांनी सांगितलेलं असेल त्याच्या संदर्भामध्ये वकिलांशी सल्लामसलत करून पुढचं काय निर्णय घ्यायचा त्याबद्दलचा निर्णय मी घेईन. मी एकटा त्याच्यामध्ये नाही आहे, जवळपास 55 ते डायरेक्टर बोर्ड त्या काळामध्ये असायचं आणि अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे अनेक मान्यवर त्या बोर्डामध्ये असायचे. म्हणजे या बोर्डामध्ये नाही पण पूर्वी त्या बँकेचं प्रतिनिधित्व स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी केलेलं आहे, स्वर्गीय विलासराव देशमुख पण त्या संचालक बोर्डामध्ये पाठीमागच्या काळामध्ये होते, असे बरेच मान्यवरांनी त्या बँकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, अर्थात FIR दाखल करायला सांगितल्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी होतील त्या नियमाप्रमाणेच होतील, त्याच्यात जर कोणाची चूक झालेली असेल तर त्याच्या संदर्भामध्ये पुढच्या गोष्टी पुढे येतील, चूक झालेली नसेल तर तसंही पुढे येईल. त्याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे, हा विषय मला इथंच थांबवायचा आहे, कारण जोपर्यंत ऑर्डर वाचत नाही तोपर्यंत अधिक बोलणं उचित ठरणार नाही.